असं कसं देत नाही, असं कसं देत नाही? आमच्या मागण्या पूर्ण करा, एकच मिशन, एकच मिशन। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करा, 2005 पासून जी पेन्शन जी बंद करण्यात आली होती त्याच तत्वावर ती पुन्हा चालू करावी, आणि जे राज्य सरकारचे जे कर्मचारी आहेत त्यांना ती पेन्शन देण्यात यावी। यासाठी राज्य सरकारचे जे आरोग्यसेवक जे काही कर्मचारी आहेत ते आज आहे उपोषणाला बसलेले आहेत। ससूनमधील जे काही सगळे कर्मचारी स्टाफ आहे सरकारी आरोग्य विभागाचा, तो ते सगळे आता हे परिचारक जे आहेत ते उपोषणाला बसलेले आहेत, आंदोलन करत आहेत। बाकी त्यांच्या इतर मागण्या देखील आहेत, नर्सेसचे खासगीकरण बंद करा, असं या सगळ्या विविध त्यांच्या मागण्या आहेत। आपण त्यांच्याशी थेट जाणून आहोत की सर तुमच्या नक्की काय मागण्या आहेत? आमच्या मागण्या आहे की जी जुनी सरकारी पेन्शन योजना आहे आता सध्या जी नवीन DCPSमध्ये टाकलेलं आहे, तिथे आम्हाला जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळावा ही आमची मागणी आहे, प्रमुख मागणी। काय काय लाभ आहेत त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये लाभ जुनी पेन्शन योजनेमध्ये आम्हाला जो समान हक्क दिलेला आहे आम्हाला तो मिळावा, जुनी पेन्शन मिळावी ही आमचा प्रमुख मागणी आहे। खासगीकरण बंद करायचं? हां, खासगीकरण बंद करायलाच पाहिजे, कारण जे सरकारी योजनेतून जे सरकारी याच्यामध्ये जे नर्सेस दिलेले आहेत त्याप्रमाणे रुटीन व्यवस्थित काम चालण्यासाठी आम्हाला जे पॅटर्न ठरवलेले आहे त्याप्रमाणे आम्हाला नर्सेस मिळालेले पाहिजे। नवीन पेन्शनचं पॅटर्न देतं म्हणते सरकार, त्याच्याबद्दल काय? आणि मग जुनी पेन्शनच का पाहिजे? जुनी पेन्शन 2005 पासून सरकारने पेन्शन बंद केले राज्यात, हां, नवीन पण सरकारने त्यात काही ऑप्शन दिले? नवीनचे जे लाभ आहेत आणि जुन्या पेन्शनचे जे लाभ आहेत त्यामध्ये बरीचशी तफावत आहे। सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसाठी लागणारा जो निधी असतो रिटायरमेंटनंतर, त्याचा लाभ आणि जुन्या पेन्शनचा लाभ याच्यामध्ये खूप कमी आम्हाला नवीन पेन्शन योजनेमध्ये दिले गेलेले आहे। आणि तेच आमचे जे पैसे आहेत ते गव्हर्नमेंटने इन्व्हेस्ट केलेले आहे शेअर मार्केटमध्ये, तर त्याचा लाभ जो आहे तो शेअर मार्केटच्या रेटवरती डिपेंड करतो, आणि त्याच्यामुळं आम्हाला आमची आमचं जर पेन्शनचं जी रक्कम मिळली पाहिजे त्याची शाश्वती नाही आहे। इकडे सरकारकडे एक तर नोकऱ्या नाही आहेत, दुसरीकडे तुम्ही म्हणता की जुनी पेन्शन द्या, सरकारच्या आर्थिक तिजोरीवरती जो काही भार पडत चालला आहे दिवसेंदिवस, कोविड संकट असेल, शेतकऱ्यांचे दुष्काळ सगळे प्रश्न असेल, अशा ठिकाणी एक तुम्हाला स्थिर पगाराची नोकरी आहे त्यात पण जुनी पेन्शन लागू करा, त्याच्यानंतर रिटायरमेंटचं वयसुद्धा 58 आहे। नाही, असं काही नाही आहे की जुनी पेन्शन योजना लागू केल्यानंतर सरकारच्या तिजोरीवर भार येतो, उलटं सरकारला आम्ही व्यवस्थित संघटनेमार्फत प्रस्ताव दाखल सांगितलेला आहे की तुम्ही नवीन पेन्शन योजना जर लागू केली तर ते तुम्ही अदर कंपन्यांमध्ये त्याची सगळी आर्थिक गुंतवणूक करताय, मग आज कितीतरी करोड रुपये तुम्ही दुसऱ्या कंपनीत इन्व्हेस्टमेंट करून त्यातून आम्हाला जी पेन्शन देताय, मग ते जी कंपनीची जी गुंतवणूक आहे तो जर जो पैसा आहे तो जर शासनाकडे वळवून घेतला तर तुम्ही तुमचा विकास साधू शकता ना, आणि तो NPA जो पैसा जो दुसऱ्या कंपनीकडे आहे तुम्ही जर तुमच्याकडे तो जर घेतला तर त्याच्यामुळे अनेक विकास कामं होऊ शकतात तुमच्यामुळे। आपण औषध जर मेडिसिन कुठे जर कमी पडत असेल तर त्यातून निधी तुम्ही खर्च करू शकता। आम्ही 30 ते 35 वर्ष सेवा केल्यानंतर आम्हाला एक वृद्धावस्थेमध्ये जगण्यासाठी मानसन्मानासाठी पेन्शन हवी आहे, आणि नवीन पेन्शन योजनेमध्ये शेअर मार्केटमध्ये गुंतवली जाते, आणि शेअर मार्केट जर ढासळलं किंवा ते पडलं त्याचे शेअर्स तर आमच्या पेन्शनचं काय ह्याची सुद्धा हमी शासनच देत नाही, शासनाकडेच याचं उत्तर नाही आहे, म्हणून आम्हाला NPS नको आहे। निश्चितच शासन कुठल्याही प्रकारची हमी देत नाही, त्याच्यामुळे NPSची काही योजना नको आहे, त्याच्यामुळे तुम्ही जुनी पेन्शन जी योजना आहे 2005ची जी लागू केलेली तीच पुन्हा लागू करा, असे राज्य कर्मचारी संघटनेचे आरोग्याचं म्हणणं आहे। आज ससूनमध्ये ते आंदोलनात बसलेले आहेत, मात्र आज ससूनमध्ये देखील परिचारिकांची संख्या कमी आहे, त्याच्यातच त्यांनी आंदोलन केले। आता सरकार याच्यावर काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन पियुषासह मी प्रीतम पुरोहित, डिजिटल प्रभात, पुणे।